नमस्कार पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो. सर्व प्राण्यांना पक्ष्यांना घराची गरज असतेच. पक्ष्यांची घरटी तुम्ही बघितली असतील. घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती असते. त्यामुळे पक्षी काय करतात की अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा शोधतात. ते अंड्यामधून पिल्ले जेव्हा बाहेर येतात तेव्हा पिल्ले खाणारे अनेक प्राणी त्यांना त्रास देतात. पिल्ल्यांची तितकी काही ताकद नसते की ते स्वतःचे रक्षण करेल. म्हणून घरटी हे त्यांचं त्या पिलांचं व त्यांच्या अंड्याचं रक्षण करते. घरटी बनवण्यासाठी पक्षी गवत काड्या याचा उपयोग करतात. तसेच कापूस दोऱ्या धागे यांचा उपयोग करून ते घरटी आतमधून मऊ आणि उबदार बनवतात. त्यामुळे सगळ्या पक्ष्यांची घरटी ही उबदार असतात व त्यामध्ये पिलांचं व अंड्यांचं संरक्षण होते, रक्षण होते आणि इतर प्राण्यांपासून त्यांचा बचावसुद्धा होतो. परंतु सगळ्या घरटी एकसारखी असतात का? तर नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास सुगरण पक्षी हा पाण्याच्या वरती काटेरी झाडाच्या जी उंच फांदी असते त्या उंच फांदीवर घरटं बनवतो. तुम्ही चित्रातसुद्धा बघू शकता. आणि त्यापर्यंत अंडी खाणारे प्राणी हे पोहोचू शकत नाही. दुसरं उदाहरण, शिंपी नावाचा पक्षी हा चिमणीपेक्षा लहान असतो. परंतु तो मोठ्या पानाच्या झुडपामध्ये दोन पानांना असं पकडून तो त्या दोन पानांना विणतो व एक छोटंसं घरटं तयार करतो. विणण्यासाठी तो दोऱ्याचा उपयोग करत नाही तर नाजूक वेलीचा उपयोग करतो. ते छोटंसं घरटं त्या शिंपी पक्ष्याला पुरेसं असतं. काही कीटकसुद्धा आपापली घरटी म्हणजे आपलं घर तयार करतात सुरक्षेसाठी. मधमाशा तुम्ही बघितल्या असतील. मधमाशा डोंगराच्या कपारीच्या खाली किंवा एखाद्या झाडावर आपली पोळी बनवतात व तिथे त्या सुरक्षित राहतात. घुशी आणि उंदीर देखील स्वतःचा निवारा करतात. ते शेतीमध्ये जमिनीखाली राहतात किंवा ते मातीच्या घरामध्ये आपला निवारा म्हणजे आतमध्ये बीड तयार करतात. परंतु हल्लीच्या सिमेंटच्या घरामध्ये उंदीर आपला निवारा तयार करत नाही कारण त्यांना सिमेंटचं घर पोखरता येत नाही.